स्त्रीचं एकूणच सामाजिक संस्कृतिक पटावरचं स्थान काय, ते तसं का आहे? जेव्हा कधी तिच्या अस्मितेशी निगडीत असे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा सर्वसाधारण समाजाची त्या प्रश्नांबद्दलची प्रतिक्रिया काय असते? प्रश्न प्रश्न प्रश्न। ज्यावेळेस आपल्या देशात हैदराबादसारखी निर्भयासारखी एखादी घटना घडते, तेव्हा आपण काय करतो? त्या घटना संपवण्याचा तर आपण प्रयत्न करत नाही, उलट त्या घटनेचा संदर्भ घेऊन महिलांनी कसं वागावं आणि कसं वागू नये याच्यावर चर्चा घेतो। पण तसं केल्यानं प्रश्न खरंच मिटतो का? भारतात अशा कितीतरी केसेस आहेत ज्यांचे निकाल अजूनही प्रलंबित आहेत। निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावून सुद्धा आजही त्यांना फाशी झाली नाही। अशा काही घटना घडल्या की काही राजकारणातील माणसं समाजसेवक पुढारी पुढे येतात आणि त्या गोष्टीवर उपाय काढण्यापेक्षा ती मुलगी कशी चुकीची आहे याचं समर्थन करत लागतात। माणसाचे प्रश्न इतर सुरू होतात की ज्यावेळेस एका महिलेवर बलात्कार होतो तेव्हा त्या महिलेने किंवा मुलीने कोणता ड्रेस घातलेला असतो। आता साहजिक आहे की आपल्या देशात लोकशाही, त्यामुळे आपल्याला स्वतंत्र विचार करण्याचा, आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे। कारण बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस तिच्यावर बलात्कार होतो त्यावेळेस एकतर तिने अंगप्रदर्शन करणारे कपडे घातलेले असतात किंवा तिचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो। आता प्रश्न उभा राहतो तो म्हणजे त्या महिलेने अंगप्रदर्शन करणारे कपडे घालो किंवा अंगभर कपडे घालो, पण जर मुलांची प्रवृत्तीच अत्याचार करणारी असेल तर? कारण ज्यावेळेस निर्भयावर बलात्कार झाला त्यावेळेस तिने साधाच अंगभर ड्रेस घातला होता, मात्र चूक कुणाची, त्या मुलीची की त्या मुलाची? मग मुद्दा असा आहे की आपण एखाद्या मुलीवर अतिप्रसंग करावा ती प्रवृत्तीच कुठून येते? त्यात मुख्यत्वे लैंगिक शिक्षणाचा अभाव, वाईट मुलांची संगत ही कारणं आपल्याला दिसून येतात। लहानपणापासूनच मुलांना सांगितलं जातं की तुम्ही मुलींचं संरक्षण करा, पण मुळात मुलांनी मुलींचं संरक्षण का करायचं? त्याही एक व्यक्ती आहे, त्यांनाही पुरुषांसारखेच दोन हात आहेत, दोन पाय आहेत, मग मुलीच आपलं संरक्षण का करू शकत नाहीत? कारण त्यांच्या मनावर लहानपणापासूनच झिंबवलेलं असतं की आपलं संरक्षण ही मुलंच करतात। आता बहुतेक वेळा म्हणजे सर्वच सिनेमामध्ये एखादा हिरो येतो आणि आपल्याला वाचवतो अशी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। व जर समाज माध्यमांमध्येच अशी दृश्य दाखवली जात असतील तर साहजिकच आहे ना, तसेच संस्कार मुलांवर देखील होतात आणि मग जागा होतो तो म्हणजे त्यांच्यातला पुरुषपणा, मग त्यांचा पुरुषार्थ जागा होतो। पुरुषार्थ दाखवणे वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण तो ज्या पद्धतीने दाखवला जातो ती पद्धत मात्र वाईट आहे। कारण आपल्या समाजात पुरुष महिलेवर हात उगारू शकतात पण महिला नाही उगारू शकत, असं का होतं याचा आपण कधी विचार केला तर लक्षात येतं की पुरुषांना अधिकार गाजवण्यासाठी कोणीतरी हवं असतं की जो फक्त आपल्याच मर्जीत राहू शकेल, आणि मुख्यत्वे लग्न झाल्यावर बायको ही आपली पर्सनल प्रॉपर्टी असं नवऱ्याला वाटत असतं। असं नाही की प्रत्येक घरात असं होतच असेल, पण बहुतांश घरात हीच परिस्थिती आहे। भारतात लग्न झाल्यावर नवऱ्याला बायकोवर अत्याचार करण्याचं लायसन्स मिळालेलं असतं। माझी बायको आहे, मी तिच्यावर अत्याचार करेन किंवा नाही करेन हे असं मतच बनलेलं गेलेलं असतं। भारतात बहुतांश पुरुष हे बायकोशी शरीर संबंध ठेवताना तिला विचारत नाही, ही आपल्या देशातली खरी परिस्थिती। कित्येक वेळा तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले जातात। आता म्हणाल ती त्याची बायको आहे, पण असं नाही, स्त्रीचा विरोध असताना तिच्यावर जर कोण अत्याचार करत असेल तर त्याला बलात्कारच म्हटलं जातं। ठराविक मानसिकतेच्या चौकटीत विचार करायचा झाला तर बलात्काराविषयी बोलणं ही गोष्ट कोसो मैल लांबची आहे। ही गोष्ट शक्य तितकी दडपून टाकणं, गुप्त ठेवणं, त्याबद्दल लाज बाळगणं हेच अधिकांश केलं जातं। वाढत्या वयाच्या मुलींना अनोळखी व्यक्तींकडून त्रास होईल अशी चिंता पालकांना सतत सतावत असते। गल्लीबोळात फिरणं किंवा घराबाहेर एकटीने जाणं याला चटकन परवानगी दिली जात नाही। हा विचार आपल्या मनात इतका रुजलेला असतो की त्या पलीकडं काही होऊ शकत नाही याचा विचारही केला जात नाही। त्यामुळे त्या पलीकडे जाऊन पुन्हा पुन्हा पडताळून पाहिलं तर इंग्लंड आणि वेल्स परगण्यातले केवळ 10% बलात्कार हे अनोळखी व्यक्तींनी केलेले दिसतात। बहुसंख्य वेळा झालेले अत्याचार हे ओळखीच्याच माणसाकडून होतात। पण भारतातल्या सो कॉल्ड संस्कृतीमध्ये नवऱ्याला देवासमान मानतात। आजही कित्येक भागात नवरा जेवल्याशिवाय बायको जेवत नाही। बायकोच्या नावावर घर असले तरीही बायकोला त्या घरात काडीची किंमत नसते। आत्ताच मध्यंतरी एका चॅनलमध्ये एक कार्यक्रम सुरू झाला, आई कुठे काय करते, त्या कार्यक्रमावर माझा आक्षेप नाही किंवा मी त्या कार्यक्रमाचं समर्थनही करत नाही, पण त्यात जे दाखवतात ती सद्य परिस्थिती, एकूणच हे सगळं पाहिलं तर लक्षात येतं
की आज आपण 21व्या शतकात जगतो, पण स्त्रीला अजूनही पुरुषांच्या बरोबरीचं किंवा त्यांचं इतकं महत्त्व दिलं जात नाही। हे कुठंतरी बदलायला हवं आणि याची सुरुवात आपण स्वतःपासूनच करायला हवी। मुळात म्हणजे ती पण आपल्यासारखीच एक व्यक्ती आहे हे समाजानं मान्य केलं पाहिजे, तरच आपला समाज पुढे जाईल।